शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें कोरोना वायरस से नागरिकों की रक्षा के लिए अभिजीत सोसाइटी आकांक्षा सोसाइटी व मंगलधाम सोसाइटी हरिओम सोसाइटी व थर्मल स्कैनिंग के नागरिकों को मुफ्त मास्क वितरित किए गए नागरिकों ने इस पहल के लिए सामाजिक समानता फाउंडेशन की सराहना की है वितरण के दौरान जिला परिषद सदस्य श्रीमती ममता धोपट को मास्क और थर्मल स्कैनिंग भी दी गई थी ममता धोपट ने कार्यक्रम की सराहना और कहा कि ऐसे सामाजिक कार्यक्रमों को अन्य सामाजिक संगठनों और नागरिकों के प्रोत्साहन के साथ लागू किया जाना चाहिए ताकि जरूरतमंदों को मदद मिले यहाँ के सामाजिक कार्यकर्ता हमेशा नागरिकों के लिए नवाचार कर रहे हैं इसलिए उन्होंने अपनी खुद की एक विशिष्ट पहचान बनाई है कोरोना वायरस वर्तमान में महाराष्ट्र में व्याप्त है हालांकि गांव में कोरोना का कोई संदेह नहीं है फिर भी सरकार आवश्यक सावधानी बरत रही है इस पृष्ठभूमि के खिलाफ सामाजिक समानता फाउंडेशन द्वारा हमारे क्षेत्र के नागरिकों को कोरोना वायरस बचाने के लिए मास्क वितरित किए गए हैं अमित हुस्नपुरे सुनील सेलोकर रत्नाकर लोहकरे सुबोध शर्मा जेम्स फ्रान्सिस वसंत घडीकर वासुदेव आवारे अरुण ताते मोहन वसूल दिगंबर रामटेके ताराचंद शेंडे गुलशन शेंडे बंटी मटकूर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या या वाडी परिसरामध्ये आज जो करोनाचा प्रादुर्भाव होत आहे त्या अनुषंगाने आम्ही सामाजिक समता प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आज या वाडी परिसरामध्ये पाच हजार मास्कचे वाटप करीत हो, आहोत आणि वाटप आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाला मास्कचं वितरण करत आहोत आणि त्यांच्या घरामध्ये कोणाला शर्दी खोकला ताप रॅशन कार्ड आहे का नाही त्यांना रॅशन मिळते का नाही याचीसुद्धा आम्ही आमच्या प्रतिष्ठानतर्फे चौकशी करून शासनाला याचा आम्ही माहिती देण्याचा उपक्रम राबवत आहो आणि प्रत्येक नागरिकांनी या मास्कचा व्यवस्थित वापर करून आणि सोशल डिस्टन्सचं पालन करून या कोरोना प्रादुर्भावापासून कसं आपल्याला कोरोनाला पळवता येईल याची काळजी घ्यावी याची आम्ही नागरिकांना पुरेपूर माहिती देत आहोत आणि ह्या सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांना सगळ्यांचं थर्मस थर्मलस्कॅनल करून सगळ्यांचं टेम्परेचर घरात कुठल्या बिमाऱ्या वगैरे याची आम्ही माहिती आमच्या आरोग्य विभागाला पोहोचवण्याची सहकार्य करण्याची आमच्या प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करत आहोत सामाजिक प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आज इथे आम्ही एक उपक्रम आयोजित केलेला आहे आज लॉकडाऊन आता जवळपास संपत येत आहे त्यानिमित्त जसं आज जनता घराबाहेर निघत आहेत त्यासाठी आम्ही आज एक उपक्रम केला आहे की घरोघरी मास्क वितरणचा उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे जेणेकरून लोकांना त्यांचे महत्त्व पटवून सांगतो आहे की क सोशल डिस्टन्स आणि कशाप्रकारे मास्क वापरून घराबाहेर जायचं आहे हे वॉशेबल मास आहे आम्ही हे प्रत्येक घरोघरी मास्कचं वितरण करत आहोत टोटल एक पाच हजार मास आम्ही तयार केलेले आहे वार्ड क्रमांक तेरा चौदा ह्या वार्डांमध्ये आम्ही हा मासाचं वितरण करणार आहोत न्यूज के लिए सुनील शेट्टी के साथ अभिषेक रिपोर्ट